इस साल कोरोना के चलते सभी त्योहार सादगी से मनाए गए। गणेशोत्सव में भी कुछ ऐसा ही देखने को मिला। कोरोना के प्रति जागरूक लोगों ने विसर्जन के आखिरी दिन हमेशा जैसी भीड़ न करते हुए नियम का पालन किया। प्रतीक्षा नगर में भी कुछ ऐसा ही देखने को मिला, जहां स्थानीय नगर सेवक रामदास कांबले भी मौजूद थे। आपल्या सर्वांना माहित आहे की आज गणरायाचं विसर्जन आहे, तर ह्या विसर्जनानिमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडचं संकट आपल्यावर आलेलं आहे। याचा विचार करता, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करता, या प्रतीक्षा नगरमध्ये कैलास वर्षी अशोक पिसाळ मैदान या ठिकाणी कृत्रिम तलावाचं आपण नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी पूर्णपणे सोशल डिस्टन्सचा आपण वापर करत आहोत। या ठिकाणची मुंबई पोलीस प्रशासन चोखपणे या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन या ठिकाणी आहे। त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत। तसेच शाखा क्रमांक 173 सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, माजी नगरसेविका ताई आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश सतंगर साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे। त्यांचं या ठिकाणी पूर्ण लक्ष असतं आणि या ठिकाणी आमची पूर्ण टीम या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध आहे। आमची शाखेची उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे जे नियम आहेत ते नियम पूर्ण आम्ही या ठिकाणी अंमलात आणतोय, जेणेकरून नागरिकांना असा मोठा त्रास होणार नाही कुठे आणि आपलं जो कोविडमध्ये आपण कसा बचाव करू याची उपाययोजना म्हणून आपण या ठिकाणी वेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई।